श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे आपण रोज देवपूजा करतो, देवांना आंघोळ घालतो आणि हे आंघोळ घातलेले पाणी जे आहे तर ते आपल्याला चुकूनही काही ठिकाणी टाकायचे नाही. तुम्ही सुद्धा ही चूक करताय का? बरेच लोक, जवळजवळ 95% लोक हे चूक करत असतात. त्यामुळे आपल्याला हे पाणी कोणत्या ठिकाणी टाकायचे नाही याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण दररोज देवपूजा करत असतो, परंतु देवपूजेची योग्य वेळ कोणती आहे, म्हणजे देवपूजा कधी करावी? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो ब्रह्ममुहूर्त आहे, म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून तो 5:30 वाजेपर्यंतचा जो काळ आहे, तर या काळामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती आपण जर देवांची पूजा केली तर यावेळेला आपले जे मन आहे तर ते सुद्धा कॉन्स्टंट असते. त्यासोबतच या वेळेमध्ये केलेली पूजा ही देवांपर्यंत लवकर पोचते असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करायची आहे. परंतु तुम्हाला शक्य नसेल, सकाळी काही कामे असतात, डबे बनवायचे असतात, तर तुम्ही ही जी पूजा आहे तर ती 7 करायची आहे. तुम्हाला 7 करणेसुद्धा शक्य नसेल तर तुम्ही 9 किंवा 10 ही पूजा आटोपून घ्यायची आहे. परंतु आपल्याला 12 ते 4 या वेळेमध्ये ही पूजा चुकूनही करायची नाही, याची काळजीसुद्धा घ्यायची आहे. काही जण संध्याकाळीसुद्धा पूजा करतात, परंतु दिवसभर आपल्या मनामध्ये खूप सारे विचार येऊन गेलेले असतात. आपले मन, आपले शरीर नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्यांनी घेरलेले असते. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर सकाळीच आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा करण्याअगोदर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, आणि त्यापैकी एक म्हणजे आपल्याला स्वतःला आसन घेऊनच बसायचं आहे. आणि हे जे आसन आपण देवपूजेसाठी वापरतो तर हे आसन इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू नये. इतर आसन जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे जेवण्यासाठी वगैरे, तर ते जे आपले बसकर असेल, आसन असेल, तर त्यामध्ये हे मिक्स करायचे नाही. तर हे देवांचे जे आसन आहे, म्हणजे आपण जे स्वतःसाठी देवपूजा करताना आसन घेणार आहोत, तर हे आसन आपल्याला सेपरेट ठेवायचे आहे. चुकूनही हे आसन जे आहे तर ते दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये, तर फक्त स्वतः वापरायचे आहे. त्यासोबतच दिवा प्रज्वलित करूनच देवपूजा करायची आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे. देवपूजा आपण जी करतो तर ती देवांना समर्पित होत असते, आणि आपण जर आसन न घेता ही पूजा केली तर ती देवांना समर्पित न होता भूमिमातेला समर्पित होते. आणि म्हणूनच आपल्याला आसन घेऊन कोणतीही पूजा जी आहे तर ती करायची आहे. स्वतःला हळदी कुंकूसुद्धा लावायचा आहे. यानंतर आपण देवांना आंघोळ घालायची आहे. तुम्ही देव साफ करू शकता, आणि देव साफ करताना सुद्धा कोणती काळजी घ्यायची असते किंवा कोणत्या दिवशी देव साफ करू नयेत याचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता. आता पाहूया की देवांना आंघोळ घातल्यानंतर हे जे पाणी आहे तर याचं काय करायचं आहे. बरेच जण काय करतात की हे जे पाणी आहे तर ते कुठेही फेकून देतात, परंतु हे चुकीचे आहे. हे पाणी आपल्याकडून ओलांडले जाते आणि आपल्याला दोष लागतात, त्याचे पाप आपल्याला लागत असते. आणि आपण जी देवपूजा केलेली आहे तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही, उलट आपल्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी तर यामध्ये वाढच होत असते. त्यामुळे हे पाणी आपल्याला कुठेही फेकून द्यायचं नाही. बेसिनमध्ये तर हे चुकूनही टाकायचे नाही, कारण बेसिनमध्ये खरकटे वगैरे असते. त्यामुळे बेसिनमध्ये असे पाणी कधीच आपल्याला ओतायचे नाही, कारण बघा, आपण खरकट्या ताटामध्ये कधीच जेवण करत नाही. आपण जेव्हा जेवायला ताट घेतो आणि त्याला थोडं तरी खराब जर काही लागलं असेल तर ते स्वच्छ करून पुन्हा घेतो. मग आपण देवपूजा केलेले पाणी कसे काय खरकट्या पाण्यामध्ये टाकू शकतो? त्यामुळे बेसिनमध्ये आपल्याला हे पाणी चुकूनही टाकायचे नाही. आणि बऱ्याच घरांमध्ये 95% लोक काय करतात, देवांची आंघोळ झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुळशीमध्ये ओतले जातात. परंतु तुळस जी आहे तर तीसुद्धा एक देवता आहे, आणि म्हणून असे पाणी चुकूनही तुळशीमध्ये ओतायचे नाही. तर तुम्ही इतर झाडांना घालू शकता, त्यामध्ये सुद्धा आवळा असेल, शमीचे झाड असेल, बेलाचे झाड असेल, म्हणजे ते जे दैवी वृक्ष आहेत
औदुंबर वृक्ष असेल, पिंपळ वृक्ष असेल, तर अशा झाडांना हे पाणी चुकूनही घालू नका. तर जी तुमची कुंडीमधील झाडे आहेत, फुलझाडे आहेत, तर अशा झाडांना तुम्ही हे जे पाणी आहे तर ते घालू शकता. परंतु चुकूनही हे पाणी कुठेही फेकू नका. तुळशीमध्ये तर चुकूनही ओतू नका, आणि बेसिनमध्ये सुद्धा आपल्याला हे पाणी ओतायचे नाही. ही आपल्याला काळजी घ्यायची आहे, आणि तरच आपल्याला देवपूजेचे जे काही फळ आहे तर ते मिळणार आहे.